नमस्कार विद्यार्थी मित्रों, आजच्या या ऑनलाइन लेक्चरमध्ये आपण गुणक या संकल्पनेविषयी पाहणार आहोत। मागील लेक्चरमध्ये आपण उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक, मग ते सायकोलॉजिकल म्हणजेच मानसशास्त्रीय घटक आणि ऑब्जेक्टिव म्हणजेच वास्तव घटक यांची चर्चा केलेली आहे। या लेक्चरमध्ये आपण मल्टीप्लायर, ज्याला मराठीमध्ये आपण गुणक असं म्हणतो, त्या गुणक या संकल्पनेचा विचार करणार आहोत। केनच्या थिअरीमध्ये, केनचा जो रोजगारविषयक सिद्धांत होता, त्या थिअरीमध्ये केन्सनी गुणक ही संकल्पना मांडलेली आहे। गुणक म्हणजेच ज्यावेळी आपण आरंभी काही गुंतवणूक करतो, त्या गुंतवणुकीमुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते किंवा गुणित प्रमाणात वाढ होते, त्याला आपण मल्टीप्लायर किंवा गुणक असे म्हणतो। खरं तर ही संकल्पना 1931 आर्य खान नावाच्या अर्थतज्ज्ञाने रोजगार गुणक किंवा एम्प्लॉयमेंट मल्टीप्लायर या नावाने पहिल्यांदा मांडली होती। तर गुणक या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की सुरुवातीला केलेल्या गुंतवणुकीमुळे उत्पन्नामध्ये गुणित प्रमाणात वाढ होणं, त्याला आपण गुणक असं म्हणूया। तर केनच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये रोजगाराचा जो निर्धारक घटक आहे, त्यामध्ये ॲग्रेगेट डिमांड किंवा प्रभावी मागणी हा महत्त्वपूर्ण घटक आहे। आणि या प्रभावी मागणीमध्ये उपभोग मागणी, गुंतवणूकविषयक मागणी किंवा ज्याला आपण भांडवली वस्तूंची मागणी असं म्हणतो ती मागणी, त्यानंतर गव्हर्नमेंट डिमांड म्हणजे सरकारी वस्तूंची मागणी आणि X-M म्हणजेच विदेशी लोकांची आपल्या वस्तूंना असणारी मागणी, असं एकूण चार मागणींना एकत्रित आपण ॲग्रिगेट डिमांड किंवा एकूण मागणी असं म्हटलो होतो। तर मागील काही लेक्चरमध्ये केनच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये ॲग्रिगेट डिमांड म्हणजे काय हे तुम्ही समजावून घ्या। तर ॲग्रिगेट डिमांड या घटकाला रोजगारविषयक सिद्धांतामध्ये खूप महत्त्व आहे। केन्सनी ॲग्रिगेट डिमांडच्या किंवा एकूण मागणीच्या कमतरतेमुळेच रोजगार कमी असतो असं सुचवलं होतं। तर ॲग्रिगेट डिमांडमध्ये उपभोग्य वस्तूंची जी मागणी आहे, ती उपभोग्य वस्तूंची मागणी आपण पाहिली होती। रोजगार कमी असण्याचं कारण जे आहे ते म्हणजे एकंदरीत लोकांची उपभोग्य वस्तूंची मागणी कमी असते आणि त्याच्यामुळे एकूण रोजगारावरती त्याचा परिणाम होत असतो असं केन्सला म्हणायचं होतं। तर गुणक या संकल्पनेचा देखील रोजगारविषयक सिद्धांतामध्ये खूप महत्त्वपूर्ण रोल आहे किंवा भूमिका आहे। तर गुणक ही संकल्पना केन्सनी या पद्धतीने मांडली आहे की सुरुवातीला केलेल्या गुंतवणुकीमुळे उत्पन्नामध्ये जी काही बहुविध किंवा गुणित प्रमाणात वाढ होते, त्याला आपण गुणक असं म्हणूया। हॅन्सेनने गुणक या संकल्पनेची व्याख्या केलेली आहे। हॅन्सेनच्या मते गुंतवणूक गुणक हा एक गुंतवणुकीतील वाढीचा आणि उत्पन्नातील वाढीचा कोइफिशियंट आहे किंवा ज्याला आपण एक निर्देशांक म्हणूया तो आहे। सो इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर इज कोइफिशियंट रिलेटिंग टू अँड इन्क्रीमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट टू अँड इन्क्रीमेंट ऑफ इन्कम। केन्सनी असं म्हटलेलं होतं की हा एकूण रोजगारा, एकूण उत्पन्न आणि गुंतवणुकीचा दर यातील संबंध आहे, ज्याला आपण गुणक असं म्हणूया। विद्यार्थी मित्र, गुणक ही संकल्पना खूप सोपी आहे। तर गुणक म्हणजे सुरुवातीला केलेल्या गुंतवणुकीमुळे उत्पन्नामध्ये किती प्रमाणात वाढ होते याचा जो काही निर्देशांक असेल, याचा जो काही सरासरी अंक असेल, त्याला आपण काय म्हणूया, के म्हणूया। तर के ज्याला आपण गुणक म्हणू, मल्टीप्लायर म्हणू, तर मल्टीप्लायर म्हणजेच चेंज इन इन्कम डिवाइडेड बाय चेंज इन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे गुंतवणुकीतील बदल आणि उत्पन्नातील बदल या दोन्हीतला संबंध म्हणजे गुणक आहे। मात्र गुंतवणुकीतील बदलामुळे उत्पन्नात कितपत बदल होतो याचा संबंध म्हणजेच गुणक आहे, हे लक्षात घ्या। गुणक
लक्षात येण्यासाठी आपण एक काल्पनिक उदाहरण पाहूया. समजा सरकारने सुरुवातीला 2 लाख रुपयाची गुंतवणूक केली आणि त्यामुळे एकूण उत्पन्न 6 लाखाने वाढले, तर 6 भागिले 2 म्हणजे गुणक किती आला? या ठिकाणी 3 आलेला आहे. तर गुणक म्हणजेच डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा आय. डेल्टा म्हणजे चेंज इन इन्कम, वाय म्हणजे इन्कम आणि डेल्टा आय म्हणजे चेंज इन इन्व्हेस्टमेंट. तर के इज इक्वल टू डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा आय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर गुणक आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती यांचा संबंध आहे लक्षात घ्या. गुणकाचे जे सूत्र आहे ते वेगळ्या पद्धतीने देखील मांडता येतं, कारण सीमांत उपभोग प्रवृत्तीवरतीच गुणक अवलंबून आहे. तर या ठिकाणी के इज इक्वल टू 1/(1 - MPC) असं का लिहिलेलं आहे? तर 1 - MPC म्हणजेच सीमांत उपभोग प्रवृत्ती ही गुणकाचा निश्चित करणारा घटक आहे. जेवढी MPC जास्त असेल तेवढा गुणकाचं प्रमाण जास्त असेल. MPC म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती, म्हणजे लोक जे काही उपभोग घेतात त्या उपभोगाचं प्रमाण जास्त असेल तर गुणक नेहमी जास्त असतो हे लक्षात ठेवा. याचं कारण सोपं आहे, कारण लोकांनी उपभोग जर घेतला तर लोक खूप पैसा खर्च करत असतात आणि तो पैसा बाजारपेठेमध्ये येत असतो आणि एका अर्थाने लोकांचा खर्च हा काही व्यक्तींचं उत्पन्न असतं, त्यामुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे एकाचा खर्च हे दुसऱ्याचं उत्पन्न असतं हे लक्षात घ्या. म्हणजे MPC जर जास्त असेल, म्हणजे लोकांचा उपभोग खर्च जास्त असेल, तर लोकांचा इतर लोकांचं उत्पन्न देखील जास्त असणार आहे. आणि म्हणूनच MPC जर जास्त असेल तर मल्टीप्लायर हा नेहमी जास्त असणार आहे लक्षात घ्या. या उलट MPS आहे, म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव आहे, सीमांत बचत प्रवृत्ती आहे. सीमांत बचत प्रवृत्ती जर जास्त असेल तर गुणक हा नेहमी कमी असतो, कारण लोक खर्च करीत नाहीत त्यामुळे इतरांचं उत्पन्न देखील कमी होतं आणि त्यामुळे गुणकाचं प्रमाण कमी राहतं. तर या ठिकाणी के इज इक्वल टू 1/(1 - MPC) हे सूत्र जे आहे ते वेगळ्या पद्धतीने देखील लिहिता येतं लक्षात घ्या. ते कशा पद्धतीने लिहिलेलं आहे? के इज इक्वल टू 1/(1 - Δc) डिवाइडेड बाय डेल्टा वाय. MPC म्हणजेच काय? Δc डिवाइडेड बाय डेल्टा वाय हे मागील आपण सीमांत उपभोग प्रवृत्तीच्या सूत्रामध्ये पाहिलेलं होतं. एका अर्थाने जर आपण मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव या पद्धतीने हे सूत्र लिहायचं झालं तर ते कसं लिहिता येईल? 1/(1 - MPS) या पद्धतीने लिहिता येईल. 1/(MPS) ओनली, बिकॉज 1 - MPC इज नथिंग बट MPS. अँड देन द के इज इक्वल टू 1/(MPS) या पद्धतीने ते सूत्र लिहिता येईल. एवढ्या सूत्रांच्या खोलात जास्त जाऊ नका. फक्त हे लक्षात घ्या की आरंभी केलेल्या गुंतवणुकीमुळे उत्पन्नामध्ये जी बहुविध किंवा गुणित प्रमाणात वाढ होते त्याला आपण मल्टीप्लायर असं म्हणूया. या काल्पनिक उदाहरणाच्या साहाय्याने आपल्या हे लक्षात येईल. समजा सरकारने सुरुवातीला 100 कोटी रुपये गुंतवले आणि लोकांची उपभोग प्रवृत्ती 0.5 आहे, म्हणजे 50 कोटी रुपये लोक उपभोगावर खर्च करणार आणि 50 कोटी रुपये लोक बचत करणार आहेत. तर लोकांनी 50 कोटी रुपये उपभोगावर खर्च केल्यामुळे पुढील लोकांचं जे उत्पन्न असणार आहे ते 50 कोटी रुपयेचं असणार आहे, कारण 50 कोटीचा खर्च एखाद्याचा खर्च हा 50 कोटीचंच उत्पन्न निर्माण करणार आहे, कारण एखाद्याचा खर्च हे एखाद्याचं उत्पन्न असतं हे लक्षात घ्या. त्यामुळे 50 कोटी ज्या लोकांना मिळाले ते त्यांची उपभोग प्रवृत्ती 0.5 मानली तर 25 कोटी रुपये उपभोगावर खर्च करतील व शिल्लक 25 कोटी रुपये स्वतःजवळ ठेवतील. तर 25 कोटी रुपये उपभोगावर खर्च केल्यामुळे इतर लोकांचं जे उत्पन्न आहे ते 25 कोटीनेच निर्माण होईल. म्हणजेच या पद्धतीने सुरुवातीला 100 कोटी गुंतवल्यामुळे नंतरच्या प्रत्येक स्टेपला 50 कोटी 25 कोटी अशी मल्टिपल प्रमाणात जी वाढ होत राहते त्याला आपण गुणक किंवा मल्टीप्लायर असं म्हणतो हे लक्षात घ्या. तर मल्टीप्लायर या संकल्पनेचा केनच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये खूप वापर केलेला आहे, त्यामुळे या मल्टीप्लायर किंवा गुणक या संकल्पनेच्या गळती कोणत्या, लिकेजेस कोणत्या आणि त्याचं महत्त्व काय, आणि त्यानंतर ॲक्सिलरेटर किंवा त्वरक
या संकल्पनेचा आपण विचार करणार आहोत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण गुणक या संकल्पनेचा विचार केला। थोडक्यात गुणक म्हणजे सरकारने केलेल्या गुंतवणुकीमुळे उत्पन्नामध्ये बहुविध किंवा गुणित प्रमाणात वाढ होत राहणं आणि त्याच्यामुळे एकूण मागणी वाढत राहणं आणि रोजगार वाढत राहणं, याला आपण काय म्हणूया, गुणक असं म्हणूया। तर आजच्या लेक्चरमध्ये काही शंका असल्यास त्या जरूर मला कळवाव्यात। धन्यवाद।